पावसाळा संपत आला तरी अजूनही यवतमाळ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतीच्या उत्पादनात घट दिसते, त्याचबरोबर भूजल पातळी खालावल्यानं जलसंकट निर्माण झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी कुठे ना कुठे पूर येतो, मात्र यंदा पावसाळा अखेरच्या टप्प्यात असला तरी अद्यापही नदी नाळे दुथडी भरून वाहत नाहीत. वर्धा, पैनगंगा, अरुणावती या मोठ्या नद्यांचे पात्र कोरडंच असून धरणांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीचा निम्मा पाऊस देखील झालेला नाही, त्यामुळे पाणीपाणीची स्थिती आहे. निसर्गाच्या दुसऱ्या चक्रात शेतकरी फसला असून शेती उत्पादनातील घट त्याचं कंबरडं मोडणारी ठरत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांची विदारक परिस्थिती झाल्याने कृषी क्षेत्रावरील संकट गडद झालंय. पावसाअभावी अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पिकांनी केव्हाच माना टाकल्यात, तर ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली त्यांच्या पिकांची उत्पादन क्षमता कमजोर झालीय. पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं हातचं पीक वाया जात आहे. पिकाला पोषक असं पाणी यावर्षी झालं, परंतु ज्या प्रमाणात पिकाची वाढ व्हायला पाहिजे होती ती वाढ झालेली नाही आहे. आणि पाण्याची आणि मध्येच एकदम दुष्काळ पडल्यामुळं हे आज सोयाबीनचं हातचं पीक जाण्याचे चान्सेस आहे. काही लोकांचे प्लॉट दिसतही असले हिरवे, तर त्यांना काही शेंगा नाही, काही नाही. आणि या कर्करोगाने एक ऋणीचा प्रकार यायला पण लागलेला आहे. नेमके शेंगा भरण्याच्या अवस्थेत हे सगळे पापडे झालेले आहेत. शेंगा काही भरणार नाही, त्याच्यामुळं शासनानं काही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कृषी क्षेत्रासोबतच पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळवणा धरणातील पाणी संपलंय, तर चापडोह 19% म्हणजे धरणात 2 महिने पुरेल एवढा जलसाठा शिल्लक आहे. इसके लिए जब चापडोह निळवणा में पाणी नाही आहे, तर हम बेमला प्रकल्प से पाणी डायरेक्ट निळवणा में लाने की कोशिश कर रहे हैं, उसका काम सुरू है. पाण्याच्या दुर्भिक्षावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांना आतापासूनच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. पाऊस नसल्यामुळं धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे, त्यामुळं भविष्यातील पाणी टंचाईची धास्ती नागरिकांमध्ये आहे. अशा वेळी लोकप्रतिनिधी, शासन आणि प्रशासनानं योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन राऊत सह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.